अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पारंपरिक शिवजयंतीची करवीर नगरीत सध्या जय्यत तयारी सुरू झाली असून अवघं शहर शिवमय झालंय. विविध मंडळांचे कार्यकर्ते शिवजयंतीच्या तयारीमध्ये मग्न आहेत. शिवजयंती निमित्त विविध देखावे, मावळे, किल्ले यांच्या प्रतिकृती उभारण्याचं काम गतीनं सुरू असून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला शहरासह उपनगरांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. शहरामध्ये पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाला अवघे 7 दिवस उरले असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवप्रेमी ही जयंती धडाक्यात साजरी करण्यासाठी दिवस रात्र जागत आहेत. एकंदरीत शहर शिवमय बनत असताना शिवजयंती निमित्त विविध आकाराच्या शिवरायांच्या मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेलाही मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या या मूर्ती खूप आकर्षक असून शिवप्रेमींना आकर्षित करत आहेत. शिवप्रेमींची मूर्ती खरेदीसाठी लगबग असून यावर्षी मूर्ती खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कारागिरांनी सांगितलं. माझं नाव अवधूत जगन्नाथ साखरे. कोल्हापूरमध्ये आम्ही आकर्षक मूर्ती बनवतो, त्यामुळे आपल्या मूर्तीला इथं भरपूर मागणी आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि त्यासाठी लागणारी मूर्ती आपल्याकडूनच घेतली जाते.